जालना जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबावर मोठा आघात झाला. काही पाल्यांचे आई वडील असे दोन्ही छत्र हरवले तर काहींनी घराचा एकमेव आधार असलेले वडील गमावले. अशीच एक घटना बदनापूर तालुक्यातील सणेगाव इथंही घडली होती. या 2020 मध्ये घरातील कर्ता पुरुष वडील बाळू तायडे वय वर्ष 45 हे गेल्याने 7 मुले व पत्नी पोरकी झाली होती. त्या दुःखातून कसे बसे सावरत नाही तोच गुरुवारी सायंकाळी जालना राजूर रोडवर झालेल्या अपघातात पत्नी नंदाबाई बाळू तायडे वय वर्ष 40 यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे आता 7ही मुलं कायमची पोरकी झाली आहेत. काळाने गुरुवारी घाला घातल्याने एकाच गावातील 5 जणांचा मृत्यू झाला असून गावावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने एकही चूल पेटली नाही. नंदाबाई तायडे यांचे जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण माहेर असून 2002 मध्ये चणेगाव येथील बाळू तायडे यांच्याशी विवाह झाला होता. त्या दरम्यान त्यांचा सुखी संसार सुरू होता. दरम्यान या दाम्पत्याला 5 मुली व 2 मुलगे झाले. या सर्व मुलांचं शिक्षण दोघे पती पत्नी आनंदाने ऊसतोड आणि मजुरी करून करत होते. हे दाम्पत्य सुखी संसाराचा गाडा हकत होते. परंतु कोरोना काळात वडील बाळू तायडे यांच्यावर काळाने घाला घातला व त्यात त्यांचा मृत्यू झाला. वडिलांचं छत्र हरवल्यानंतर आई नंदाबाई यांनी 5 पैकी 2 मुलींचं लग्न केलंय तर इतर 5 जणांचं शिक्षण सुरू आहे. जालना राजूर रोडवर गुरुवारी झालेल्या अपघातात एकाच गावातील 5 जणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली होती. या 5ही मृतदेहांवर शुक्रवारी सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह मध्ये गावा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यात नंदाबाई तायडे यांच्यावर अंत्यसंस्कार करत असताना त्यांची 7ही मुलं आता आम्ही कुणाला मम्मी म्हणावं असं म्हणून टाहो फोडत होती. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी उपस्थित झालेल्या सर्व महिलांसह नागरिकांनाही गहिवरून आली.